ओके, सॉरी फॉर लेट. ऍक्च्युली बराच लेट होऊन गेला आपल्याला. तर आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं फेजर डायग्राम फॉर द स्टार कनेक्शन अँड द डिफरन्स बिटवीन द बॅलन्स लोड अँड अनबॅलन्स लोड. ओके, तर बॅलन्स लोड म्हणजे काय की ज्यांचं मॅग्निट्यूड, बॅलन्स लोड म्हणजे तिघही फेजेस जे आहे, आर फेज, वाय फेज अँड बी फेज, तर तिघ फेजेसचं मॅग्निट्यूड, त्याच्यानंतर जो काही फेज डिफरन्स आहे तो दॅट विल बी इक्वल इन द बॅलन्स लोड. मीन्स व्होल्टेज इक्वल असेल तिघही फेजेसमधलं, करंट इक्वल असेल, फेज डिफरन्स इक्वल असेल अँड इम्पिडन्स विल बी इक्वल. सो दॅट कंडिशन ऑर दॅट टाईप ऑफ लोड वी कॅन से दॅट इज द बॅलन्स लोड. ओके, अँड आफ्टर दॅट अनबॅलन्स लोड, की ह्या ज्या तीन कंडिशन्स आहेत, तीन पॅरामीटर्स आहेत, इम्पिडन्स, व्होल्टेज, करंट अँड फेज डिफरन्स विल बी डिफरंट फॉर द इच फेज. ओके, सो दॅट कंडिशन इज द अनबॅलन्स कंडिशन. सो दिस पॉइंट वी डिस्कस इन द प्रिव्हियस लेक्चर. ओके, नाव वी आर गोइंग टू डिस्कस द नेक्स्ट टॉपिक, दॅट इज द न्यूट्रल शिफ्टिंग. ओके, सो वॉट इज द मिनिंग ऑफ न्यूट्रल? फर्स्ट आपण बघितलं होतं की स्टार कनेक्शन. ओके, सो दिस इज द स्टार कनेक्शन. तर ह्या स्टार कनेक्शन मध्ये अजून एक वायर असते, ती म्हणजे न्यूट्रल वायर. जस्ट मिनिट. ओके, तर याच्यामध्ये अजून एक वायर असते जिला आपण म्हणतो न्यूट्रल वायर. ओके, आणि अशा प्रकारे ही आपण कन्सिडर करू. ही असते अर्थिंग प्रोव्हाइडेड. ओके, ही आहे तुमची न्यूट्रल वायर. मी वेगळ्या डायरेक्शनने दाखवलेला थोडं. ओके, तर अशा प्रकारे ही आहे तुमची न्यूट्रल. ओके, याला आपण नाव देऊ न्यूट्रल टर्मिनल. ठीक आहे, हे जे फोर्थ टर्मिनल आहे तर ते आहे आपलं न्यूट्रल टर्मिनल. तर हे जे न्यूट्रल टर्मिनल आहे, सो दॅट न्यूट्रल टर्मिनल इज ओनली प्रेझेंट इन द स्टार कनेक्शन. आता हे न्यूट्रल टर्मिनल कशासाठी असतं? सो जनरली दिस न्यूट्रल टर्मिनल इज प्रोव्हाइडेड फॉर द रिटर्न पाथ. तर रिटर्न पाथ किंवा ग्राउंड टर्मिनल जे आहे, सो त्या पर्पजसाठी आपण न्यूट्रल टर्मिनल प्रोव्हाइड करतो इन द केस ऑफ स्टार कनेक्शन. ओके, नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द न्यूट्रल शिफ्टिंग. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ न्यूट्रल शिफ्टिंग? ओके, सो हे आहे तुमचं बॅलन्स सिस्टीम. फर्स्ट वी कन्सिडर दिस इज द बॅलन्स सिस्टीम. ठीक आहे, आणि तिघही फेजेस एकमेकांपासून 120 डिग्रीला डिस्प्लेस झालेले असं आपण कन्सिडर करू. ओके, सो वी अज्युम हिअर दिस इज द बॅलन्स सिस्टीम. मीन्स आर फेज इज डिस्प्लेस बाय द 120. ओके, सेम हिअर 120 अँड सेम हिअर 120. ओके, अँड दिस ॲडिशनल टर्मिनल न्यूट्रल इज प्रोव्हाइडेड इन दिस बॅलन्स सिस्टीम. ठीक आहे, आता जनरली ही जी थ्री फेज सिस्टीम आहे, तर त्याचं जे व्होल्टेज रेटिंग आहे ते एकतर 440 असतं किंवा ते आपण 415 व्होल्ट ह्या रेटिंगमध्ये जनरली आपण थ्री फेज सप्लाय जो असतो तो. हॅलो, आवाज येतोय माझा? हॅलो. ओके, हो मॅडम, येतोय आवाज. हो हो, ठीक आहे. तर आपण बघत होतो न्यूट्रल सिस्टीम.
तर न्यूट्रल सिस्टीम इज जनरली प्रोवाइडेड फॉर द रिटर्न पाथ. ओके, किंवा जे काही फॉल्ट करंट या बॅलन्स सिस्टीम मधून फ्लो होणार आहे तर त्याला ग्राउंडला सप्लाय करण्यासाठी आपण हे न्यूट्रल टर्मिनल जनरली प्रोव्हाइड करत असतो. ओके, सो दिस इज द न्यूट्रल टर्मिनल. अँड आफ्टर दॅट द सप्लाय रेटिंग फॉर द थ्री फेज इज जनरली 440 वोल्ट किंवा 415 वोल्ट. ओके, सो दिस इज द स्टँडर्ड वोल्टेज रेटिंग फॉर द थ्री फेज सप्लाय सिस्टीम. ओके, नाउ हियर न्यूट्रल इज प्रोव्हाइडेड अँड आपण बघितलं की लाईन व्होल्टेज काय असतं, फेज व्होल्टेज काय असतं, कशा प्रकारे आपण लाईन अँड फेज व्होल्टेजेस मेजर करतो. सो दॅट वी स्टडी इन द प्रिव्हियस लेक्चर. सो समजा मला आता काय करायचं आहे, लाईन व्होल्टेज मेजर करायचं आहे, बरोबर. सो दॅट लाईन व्होल्टेज इज व्ही एल इज इक्वल टू काय असेल, व्ही आर वाय. ओके, so this will be the your line voltage. Okay, but if I have to measure the phase voltage, tar ya case madhe jar aplyala neutral provide kelela asel tar tya case madhe kay karel mi ha ek phase ani he neutral yancha madhe kay karel phase voltage measure karel. Actually ikda ji diagram ahe tar tacha madhe jaga navti manun mi te thoda opposite side la kadla. Okay, but जेव्हा आपण मेजर करतो फेज व्होल्टेज तर एक फेज म्हणजे आर फेज आणि हे न्यूट्रल दोघांमध्ये आपण काय करणार, फेज व्होल्टेज मेजर करणार. ओके, सो दॅट फेज व्होल्टेज इज गिवन बाय व्ही आर एन. ओके, लक्षात आलंय की लाईन व्होल्टेज जे आहे ते तर आपण काय करतोय, दोन लाईन्स मध्ये मेजर करतोय, आर आणि वाय. सो देअरफोर दिस इज द लाईन व्होल्टेज अँड दॅट इज इक्वल टू व्ही आर वाय. ओके, त्याच्यानंतर हे आहे फेज व्होल्टेज जे आपण एक फेज आणि न्यूट्रल यांच्यामध्ये मेजर करतोय. ओके, तर आता जेव्हा आपण हे लाईन व्होल्टेज मेजर करतो सो दॅट लाईन व्होल्टेज इज ऑलवेज 440, 440 किंवा 415 किंवा काही केसेसमध्ये 410 सुद्धा दिलेलं असतं. जेव्हा तुम्ही न्यूमरिकल सॉल्व कराल तर तेव्हा तुम्हाला थ्री फेज व्होल्टेजेसच्या अशा प्रकारे रेंजेस बघायला मिळतील फॉर द कॅल्क्युलेशन पर्पज. ओके, सो लाईन व्होल्टेज मीन्स ही हे जे दोन लाईन्स आहेत तर त्याच्यामध्ये जे आपण व्होल्टेज मेजर करतो दॅट इज द लाईन व्होल्टेज. आणि जेव्हा आता आपण काय केलेलं आहे, सप्लाय दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल वी कन्सिडर्ड हिअर 440 व्होल्ट. ओके, so what will be the line voltage, line voltage will be 4. oh, actually net disconnect hota hai puna puna tyachamule problem yeto. Okay, theek hai, so asha prakare apan baghitla ki line voltage ani phase voltage kasha prakare measure karaycha. So this is the line voltage. Okay, for example we have given the 440 volt supply to the this system. Okay, tyachyanantar mala kay karaycha aahe, mi ithe neutral terminal draw kela. Okay, so this is your neutral terminal. Tyachyanantar mala phase voltage measure karaycha aahe, so I will measure the phase voltage between the this R phase and N or neutral. Okay, तर याच्यात एक कंडिशन अशी असते की जेव्हा आपण दोन लाईन्स मधलं व्होल्टेज मेजर करतो, जरी मी हे तिघ फेजेसला दिलेलं आहे 440 व्होल्ट, स्टील द लाईन व्होल्टेज बिटवीन द टू लाईन्स विल बी 440 व्होल्ट. आणि जर मी एक फेज आणि हा न्यूट्रल यांच्यामधलं जर व्होल्टेज मेजर केलं तर मला मिळत आहे 240 व्होल्ट. ओके, तर अशा प्रकारे लाईन व्होल्टेजेस अँड फेज व्होल्टेजेस आपण मेजर करतो. ओके, सो हे होतं रिलेटेड टू द न्यूट्रल टर्मिनल. न्यूट्रल टर्मिनलचं इम्पॉर्टन्स काय असतं की इट प्रोव्हाइडेड फॉर द रिटर्न पाथ ऑफ द सर्किट ॲज वेल ॲज जे काही फॉल्ट करंट फ्लो होत आहे त्या पर्टिक्युलर सर्किटमधून, तर त्याला ग्राउंडला डिस्चार्ज करण्याचं काम हे न्यूट्रल टर्मिनल करत असतं. ओके,
तर अशा प्रकारे लाइन व्होल्टेजेस एंड फेज व्होल्टेजेस आहेत. तर याच्यात आपल्याला एक कन्सेप्ट बघायचा आहे, तो म्हणजे काय की न्यूट्रल शिफ्टिंग. ठीक आहे, तर न्यूट्रल शिफ्टिंग काय असतं तर ते आपल्याला बघायचंय. तर न्यूट्रल शिफ्टिंग म्हणजे काय की आता आपण डिस्कस केलं की एका फेज मधलं व्होल्टेज आणि न्यूट्रल टर्मिनल मधलं व्होल्टेज किती असतं, 240 व्होल्ट. ओके, सो वी कन्सिडर दिस 240 ऍज अ रेफरन्स. तर हे कोणत्या केसमध्ये असतं, इन द केस ऑफ बॅलन्स सिस्टीम. ठीक आहे, तर हे झालं बॅलन्स सिस्टीम. तर त्याच्यामध्ये बॅलन्स सिस्टीम वी ऑलरेडी नो दॅट द इच अँड एव्हरी फेज कॅरीज द सेम व्होल्टेज, सेम करंट, सेम इम्पिडन्सेस अँड सेम फेज डिफरन्सेस. ओके, बट इफ देअर इज चेंजेस इन द लोड ऑर इफ द लोड इज अनबॅलन्स, देअर विल बी न्यूट्रल शिफ्टिंग. आता न्यूट्रल शिफ्टिंग म्हणजे काय की आता ही कंडिशन आहे तुमची बॅलन्स कंडिशन. ओके, तर याला आपण रेफरन्स कंडिशन कन्सिडर करू शकतो. त्याच्यानंतर काय झालं की जो काही लोड आहे तो चेंज झाला, काहीतरी अमाऊंट मध्ये चेंज झाला. तर त्या केसमध्ये हे जे व्ही आर एन जे आहे तर ते काय झालं, चेंज झालं. ते समजा झालं 230 व्होल्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा काहीतरी चेंजेस झाले. दुसऱ्या जर मी समजा आता आर आणि एन मधलं मेजर केलं, त्याच्यानंतर अनबॅलन्स सिस्टीम आहे. न्यूट्रल शिफ्टिंग जनरली काय होतं, अनबॅलन्स सिस्टीममध्ये ऑब्झर्व केलं जातं. ओके, तर आर आणि न्यूट्रल फेज त्यांच्यामधलं जर मी मेजर केलं, लोड चेंज झालेला आहे, बॅलन्स नाही आहे, काहीतरी अमाऊंटमध्ये लोड चेंज झालेला आहे. सो आय विल मेजर द फेज व्होल्टेज. कशाप्रकारे मेजर करणार, एक न्यूट्रल टर्मिनल आणि एक फेज, तर त्याला मी नाव दिलं व्ही आर एन. तर समजा ते मेजर केलेलं जे व्होल्टेज आहे ते आलं 230. त्याच्यानंतर मी दुसरा फेज घेते व्ही वाय एन. ओके, समजा ते आलं तुमचं 220 व्होल्ट. ओके, आणि त्याच्यानंतर समजा मी घेते व्ही बी एन. व्ही बी एन म्हणजे काय, बी फेज आणि न्यूट्रल टर्मिनल यांच्यामधलं जे काही व्होल्टेज आहे, समजा ते आलं 210. ओके, सो अशा प्रकारे हे झालं तुमचं फेज व्होल्टेज मेजर. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपण रेफरन्स काय घेतलेला आहे, एक मिनिट मी ब्लँक स्क्रीन शेअर करते तुम्हाला. ओके, सो आपण जो घेतलेला होता, आपण कन्सिडर केला की व्ही व्ही आर एन इज इक्वल टू, समजा आपण 240 कन्सिडर केला. जस्ट मी हा आपण रेफरन्स व्होल्टेज कन्सिडर करू, रेफरन्स व्होल्टेज इज इक्वल टू 240 व्होल्ट ऍट बॅलन्स सिस्टीम. बॅलन्स सिस्टीम, ओके, त्याच्यानंतर हा समजा मी 230 कन्सिडर केला आर आणि एन फेज मधला. त्याच्यानंतर सेकंड फेज घेतला मी व्ही वाय एन इज इक्वल टू 220 व्होल्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर मी थर्ड फेज घेतला व्ही बी एन इज इक्वल टू 210 व्होल्ट. ओके, सो अशा प्रकारे हे व्होल्टेजेस मी कन्सिडर केले प्रत्येक. आता आर फेज पण कन्सिडर केला. ओके, समजा मी याला कॅपिटल घेते वाय आणि हा बी. ओके, तर अशा प्रकारे तिघही फेजेस मधलं मी व्होल्टेज मेजर केलं. आता न्यूट्रल शिफ्टिंग काय असतं, तर न्यूट्रल शिफ्टिंग म्हणजे काय की यांच्यामधला जो काही डिफरन्स क्रिएट झालेला आहे. आता रेफरन्स काय होता, 240 शी आपण ह्या व्होल्टेजेसला कम्पेअर करणार. म्हणजे समजा
240 मायनस 230 इज इक्वल टू कितीचा डिफरन्स आला 10 व्होल्टचा. सेम बी फेजसाठी समजा मी हे कन्सिडर करते आर फेजसाठी. त्याच्यानंतर सेकंड फेज आहे वाय तर रेफरन्स मायनस 220 व्ही वाय एन किती आहे 220 डिफरन्स आहे. ओके सो इज इक्वल टू 20 व्होल्ट. ओके त्याच्यानंतर समजा मी बी फेज मधला डिफरन्स काढला मग तो असेल 240 मायनस 210 इज इक्वल टू किती आला 30 व्होल्ट. हे ह्या ज्या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत मी त्या जस्ट फॉर द रेफरन्स. ओके याच्यापेक्षा वेगळं व्होल्टेज सुद्धा असू शकतो. सो हे जे व्होल्टेजेस मिळत आहे आपल्याला तर त्याला म्हणतो आपण न्यूट्रल शिफ्टिंग. ओके तर हा जो डिफरन्स क्रिएट झालेला आहे व्होल्टेजमध्ये किंवा प्रत्येक फेज व्होल्टेजेसमध्ये सो दॅट डिफरन्स वी कॅन से दॅट इज द न्यूट्रल शिफ्टिंग इन अनबॅलेन्स लोड कंडिशन. ओके सो तेच आपण बघत होतो की आता वन बाय पॉइंट वाईज जाऊ जे आपण नोट्समध्ये लिहून घेतलेलं आहे. सो पोटेन्शियल ऑफ न्यूट्रल पॉइंट ऑफ द पॉवर सोर्स इज ऑलवेज झिरो की त्याच्या अक्रॉसचं न्यूट्रल पॉइंट जो आहे तर त्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल नेहमी काय असतो झिरो असतो ऑर नियर अबाउट टू झिरो असतो. जरी एक्झॅक्ट झिरो नसेल तरी नियर अबाउट टू झिरो असतं. ओके सो देन फॉर द थ्री फेज बॅलेन्स लोड इच लाईन टू न्यूट्रल व्होल्टेज इज 240. ओके तर आपण आताच बघितलं की कशा प्रकारे बॅलन्स सिस्टीम मधलं जे काही इच लाईन आहे प्रत्येक लाईन आणि एक फेज यांच्यामधलं जे काही व्होल्टेज आहे तर ते काय काय असतं 240 असतं. ते आपण आत्ताच बघितलं की ते 240 कशा प्रकारे असतं. ओके सो एक मिनिट तर आपण रफ डायग्राम काढू शकतो इथं. ओके तर समजा हा आर फेज आहे ठीक आहे. हा आर फेज वाय फेज बी फेज आणि हे न्यूट्रल टर्मिनल ठीक आहे. हा आर हा न्यूट्रल हा वाय आणि हा समजा बी. ओके तर आपण आताच डिस्कस केलं तर इच लाईन टू न्यूट्रल व्होल्टेज इज 240 एक फेज आणि हे न्यूट्रल टर्मिनल यांच्यातलं व्होल्टेज किती असतं 240 असतो. ओके अँड द फेज डिफरन्स इज 120 फॉर कशासाठी कोणत्या कंडिशनसाठी फॉर द थ्री फेज बॅलेन्स लोड. ओके सो फॉर द थ्री फेज बॅलेन्स लोड द व्होल्टेज बिटवीन द वन फेज अँड न्यूट्रल इज ऑलवेज 240 ऑर 230 जितका आपलं लाईन व्होल्टेज असेल तर त्याला आपण रूट थ्रीने डिवाइड करून जे काही व्होल्टेज येईल दॅट विल बी द व्होल्टेज बिटवीन द वन फेज अँड न्यूट्रल ऑर वी कॅन से द फेज व्होल्टेज ठीक आहे. अँड ऑलवेज द फेज डिफरन्स बिटवीन द फेजेस इज 120 बट इफ द ट्रान्समिशन ऑर डिस्ट्रीब्युशन लाईन्स आर नॉट बॅलेन्स जर बॅलेन्स नसतील ज्या काही नेटवर्कसाठी जनरली आपण ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमध्ये जे काही लोड्स वगैरे यूज करतो तर त्या केसमध्ये जर लाईन बॅलेन्स नसतील किंवा अनबॅलेन्स असतील तर त्यांच्यामधलं हे जे व्होल्टेज आहे तर ते 230 नसतं ते वेगळं काहीतरी असतं. जे आपण बघितलं की मी तुम्हाला सांगितलं की त्या केसमध्ये अनबॅलेन्स कंडिशनमध्ये काय असेल व्होल्टेज विल बी डिफरंट. जर रेफरन्स आपण 240 कन्सिडर केला तर मे बी आर आणि एन मधलं डिफरन्स काय व्होल्टेज काय असेल 230 असेल किंवा एनी अदर फेजेसमधले जर आपण मेजर केलं सो द मॅग्निट्यूड ऑफ द व्होल्टेज अँड फेज डिफरन्स बिटवीन द दॅट फेजेस विल बी डिफरंट. ओके अँड दिस विल मेक द फेजेस करंट डिफरंट अँड कॉज द डिफरंट व्होल्टेज ड्रॉप इन द लोड फेजेस. त्याच्यामुळे काय होतं की ही अनबॅलेन्स सिस्टीम झाल्यामुळे करंट जे आहेत फेज करंट्स विल बी डिफरंट अँड इफ द देअर इज द डिफरंट फेज करंट्स देन इट विल बी कॉज द डिफरंट व्होल्टेज ड्रॉप इन द इच फेजेस. ओके सो ड्यू टू दिस न्यूट्रल पोटेन्शियल ऍट द लोड विल बी डिफरंट फ्रॉम द सप्लाय न्यूट्रल व्होल्टेज व्हॅल्यू.
तर त्याच्यामुळे काय होईल की न्यूट्रल पोटेन्शियल ॲट द लोड विल बी डिफरंट. की जे आपण बघितलं की व्ही आर वाय इज इक्वल टू 230, व्ही सॉरी व्ही आर एन इज इक्वल टू 230, व्ही वाय एन इज इक्वल टू 220 वगैरे, जस्ट फॉर द एक्झाम्पल वी हॅव टेकन दॅट व्हॅल्यू. ओके, सो हे जे आहे अनबॅलन्स सिस्टीम, की त्याच्यामुळे काय होतं की जे काही न्यूट्रल पोटेन्शियल आहे, सो दॅट न्यूट्रल पोटेन्शियल विल बी डिफरंट फ्रॉम द सप्लाय न्यूट्रल व्होल्टेज व्हॅल्यू. की हे जे रेफरन्स व्होल्टेज आहे तर त्याच्यापेक्षा ते जे न्यूट्रल पोटेन्शियल असेल ते काय असेल, डिफरंट असेल. ओके, सो अमाऊंट ऑफ शिफ्टिंग, म्हणजे अमाऊंट ऑफ शिफ्टिंग म्हणजे काय की जे काही आपण व्हॅल्यू काढल्या, जसं की 240 मधून 230 मायनस केलं, सो वी गेट द 10 व्होल्ट. ओके, तर जितकं अनबॅलन्सिंग व्होल्टेजची व्हॅल्यू जास्त असेल तर त्याच्याप्रमाणे हे काय शिफ्टिंग आहे तर ते व्हॅरी होतं. ओके, सो द अमाऊंट ऑफ शिफ्टिंग डिपेंड्स अपॉन द अमाऊंट ऑफ अनबॅलेन्स अँड दिस इज नोन ॲज द न्यूट्रल शिफ्टिंग. तर अशा प्रकारे ह्या कंडिशनला आपण काय म्हणतो की दॅट इज द न्यूट्रल शिफ्टिंग. हे जे काही न्यूट्रल पोटेन्शियलमध्ये जो काही डिफरन्स क्रिएट होतो, इन शॉर्ट, सो दॅट डिफरन्स वी कॅन से द न्यूट्रल शिफ्टिंग ऑफ द लोड. ओके, तर अशा प्रकारे हे न्यूट्रल शिफ्टिंगचा कन्सेप्ट होता. ओके, सो एनी डाऊट इन दिस टॉपिक? कोणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये? न्यूट्रल शिफ्टिंग मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? तुम्ही विचारू शकता. ओके, ठीक आहे, सो वी स्टार्ट द नेक्स्ट टॉपिक. आफ्टर दॅट वी विल स्टडी द ॲडव्हान्टेजेस ऑफ द पॉलीफेज सर्किट ओवर द सिंगल फेज सर्किट. ठीक आहे, तर पॉलीफेज सर्किट म्हणजे काय? इन शॉर्ट, थ्री फेज सर्किट. थ्री फेज सर्किट वी ऑल्सो कॉल्ड ॲज द पॉलीफेज सर्किट. ओके, सो दिस इज अगेन वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक विच कॅन बी आस्क फॉर द 4 marks in the exam. ओके, तर 4 marks साठी जनरली हा क्वेश्चन विचारला जातो. तर व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ पॉलीफेज सर्किट ओवर द सिंगल फेज सर्किट? सो वन बाय वन वी विल डिस्कस. फर्स्ट, ट्रान्समिशन इज मोर इकॉनॉमिकल दॅन द सिंगल फेज अँड इट रिक्वायर्स द लेस कॉपर मटेरियल. ओके, की जे काही ट्रान्समिशन आहे तर ते इकॉनॉमिकल असतं ॲज कम्पेअर टू सिंगल फेज सिस्टीम अँड इट रिक्वायर्स द लेस कॉपर मटेरियल. त्याच्यानंतर जे काही पॅरलल ऑपरेशन आहे तर दॅट पॅरलल ऑपरेशन इज ऑल्सो इझी. ओके, त्याच्यानंतर ज्या काही थ्री फेज इंडक्शन मोटर्स आहेत, थ्री फेज इंडक्शन मोटर्स आर सेल्फ स्टार्टिंग. आणि त्याच अदर साईडला जर आपण कन्सिडर केलं तर सिंगल फेज इंडक्शन मोटर असतात तर त्या काय असतात? सेल्फ स्टार्टेड नसतात. त्याला आपण ॲडिशनल सिस्टीम जे आहे तर ती ॲड करत असतो सेल्फ स्टार्ट होण्यासाठी. ओके, जसे की आपले घरी पाणी भरण्याची जी मोटर असते दॅट इज द सिंगल फेज इंडक्शन मोटर. ओके, तर ती सेल्फ स्टार्ट नसते, त्याला सेल्फ स्टार्ट करण्यासाठी जे काही ॲडिशनल मेथड्स आहेत तर त्या यूज केलेल्या असतात, जसं की कॅपॅसिटर असेल. त्याच्यानंतर अशा डिफरंट मेथड्स आपण सेल्फ स्टार्ट करण्यासाठी सिंगल फेज मोटरमध्ये यूज करतो. कारण काय आहे की जे काही मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतं सिंगल फेज मध्ये, सो दॅट मॅग्नेटिक फील्ड इज अल्टरनेटिंग इन नेचर. बट हियर इन द केस ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस इज रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. ओके, त्याच्यामुळे जो काही फोर्स जनरेट होतो सो दॅट विल रोटेट द दॅट मोटर अँड दीज थ्री फेज इंडक्शन मोटर्स आर सेल्फ स्टार्टेड. ओके, and that motors have the high efficiency and better power factor as well as uniform torque. Okay, so this is one of the advantage. After that,
power rating of three phase machine is higher than that of the single phase machine of the same size. तर सेम साइजच्या जर मोटर आपण कन्सिडर केल्या तर पॉवर रेटिंग जे आहे तर पॉवर रेटिंग ऑफ द थ्री फेज मशीन इज हायर दॅन द सिंगल फेज मशीन. ओके, त्याच्यानंतर द साईज ऑफ थ्री फेज मशीन इज स्मॉलर दॅन दॅट ऑफ द सिंगल फेज मशीन ऑफ द, ऍक्च्युली काहीतरी गडबड झाली आहे, ठीक आहे, हा पॉईंट रिपीट झालेला आहे. तर त्याच्यानंतर for the same power rating, three phase motors are cheaper than the single phase motors. Okay, tar power rating jar consider kelo tar power rating consider kelyanantar ja ke three phase motors ahet as compared to single phase, three phase motors are cheaper. Okay, so these are the some advantages. tyachat tumhala four points lihayche astat, theek hai. tar अशा प्रकारे हे आहेत ऍडव्हान्टेजेस ऑफ पॉलीफेज सर्किट, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पॉवर इक्वेशन्स बघितले होते. पॉवर इक्वेशन्स मध्ये आपण ऍक्टिव्ह पॉवरचं इक्वेशन बघितलं फक्त की ऍक्टिव्ह पॉवर आपण कशा प्रकारे डिराईव्ह करणार फॉर द पर्टिक्युलर टाइप ऑफ कनेक्शन, ठीक आहे. तर आपण पॉवर साठी बघितलं होतं की इट इज रूट थ्री ऍक्टिव्ह पॉवर इन शॉर्ट, ओके, रूट थ्री इंटू व्ही एल इंटू आय एल इंटू कॉस ऑफ फाय. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द थ्री फेज ऍक्टिव्ह पॉवर. सेम वी कॅन डिफाईन द अपॅरंट पॉवर इन द केस ऑफ थ्री फेज सिस्टीम. ओके, तर वी ऑलरेडी डिफाईन द डिफरंट टाईप्स ऑफ पॉवर्स इन द प्रिव्हियस युनिट, म्हणजे फर्स्ट युनिट जे आहे तर ऍक्टिव्ह पॉवर काय असते, रिएक्टिव्ह पॉवर काय असते, अँड अपॅरंट व्हॉट इज द अपॅरंट पॉवर, दॅट वी ऑलरेडी डिफाईन इन द फर्स्ट अँड सेकंड युनिट. ओके, तर सेम पॉवर्स कॅन बी ऍप्लिकेबल फॉर द थ्री फेज सर्किट. ओके, सो वी नो दॅट ऍक्टिव्ह पॉवर, ऍक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, 3 इंटू व्ही सॉरी जर आपण सिंगल फेज साठी कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर व्ही इंटू आय इंटू कॉस ऑफ फाय. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द सिंगल फेज पॉवर कॅल्क्युलेशन, स्पेशली ऍक्टिव्ह पॉवर. ओके, तर ऍक्टिव्ह पॉवर आपण अशा प्रकारे कॅल्क्युलेट करतो. त्याच्यानंतर ही कशा प्रकारे सिम्प्लिफाय केली ते तुम्हाला माहिती आहे, स्टार अँड डेल्टा कनेक्शन दोघांसाठी सेमच फॉर्म्युला आहे. ओके, सो रूट थ्री इंटू व्ही एल इंटू आय एल इंटू कॉस ऑफ फाय. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द ऍक्टिव्ह पॉवर. सेम फॉर द रिएक्टिव्ह पॉवर, काय चेंजेस होतील रिएक्टिव्ह पॉवरमध्ये, फक्त कॉस फायच्या ठिकाणी काय येईल, साइन कॉस फाय, गुड, कॉस फायच्या ठिकाणी फक्त साइन फाय. ओके, सो दॅट इज द डिफरन्स. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की अपॅरंट पॉवर एस इज इक्वल टू काय असतो, व्ही इंटू आय इन द केस ऑफ सिंगल फेज. फक्त इथं थ्री फेज आपण पॉवर कॅल्क्युलेट करतोय, बरोबर, तर थ्री फेज पॉवर विल बी गिवन बाय थ्री इंटू व्ही पी एच इंटू आय पी एच. थ्रीने का मल्टीप्लाय केलं आपण, बिकॉज दिस इज द थ्री फेज पॉवर. ओके, आणि त्याच्यानंतर मी हे सिम्प्लिफाय केलं, रूट थ्री मल्टीप्लाइड बाय रूट थ्री इंटू व्ही एल बाय रूट थ्री इंटू आय एल, म्हणजे ह्या ज्या फेज व्हॅल्यूज आहेत त्यांना लाईन व्हॅल्यूजमध्ये मी कन्वर्ट करून घेतलं आणि ॲज पर द टाईप ऑफ कनेक्शन ते काय होतील, चेंजेस होतील. ओके, सो हा रूट थ्री कसा आला ते समजलं असेल तुम्हाला. ओके, तर कशा प्रकारे आला ते कळलं असेल तुम्हाला. याला काय केलंय मी, सिम्प्लिफाय केलंय, रूट थ्री इंटू रूट थ्री मल्टीप्लाइड बाय व्ही एल अपॉन रूट थ्री इंटू आय. ओके, रूट थ्री विल बी गेट कॅन्सल. ओके, सो अशा प्रकारे ही झाली तुमची अपॅरंट पॉवर. ओके, सो याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. नेक्स्ट आपले न्यूमरिकल स्टार्ट होणार आहे, तर ह्या टॉपिक पर्यंत कोणाला काही डाऊट असेल so you may ask.
कोणाला काही डाउट आहे? नो मॅम. ओके ठीक आहे. बरं मला सांगा, ईएमडब्ल्यूचे दोन युनिट झाले का तुमचे? आज ईएमडब्ल्यूचा पेपर आहे ना? हॅलो हॅलो. हो मॅम. हा ईएमडब्ल्यूचा आहे ना. बरं, आणि वेळेवर अटेम्प्ट करा, पेपर सबमिट करा. ठीक आहे. हो मॅम. हा, आणि 3:30 शार्प झूम मीटिंग जॉईन करा, आणि तिथं चॅट बॉक्स मध्ये लिंक शेअर केली जाईल तुम्हाला. ठीक आहे. हो मॅम. ओके. सो 3:30 म्हणजे 3:15 मी शेअर करून दिली लिंक, म्हणजे तुम्हाला जॉईन होत वेळ लागेल. ओके. तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही विचारू शकता, अदरवाइज यू मे लेफ्ट. 2 मिनिटं थांबते मी ऑनलाईन, काही डाऊट असेल तर विचारू.